ठेवला होता आणि सोबतच मी माझे जे सहयशस्वी आहेत अभय देवरे आणि स्वप्नील वानखेडे त्यांना पण कॉंग्रॅच्युलेट करते जे इथे आहेत आपल्यासोबत. याच्या आधी सुरुवातीपासून जे बसलेले आहेत त्यांना माहितीच असेल रुपेश जाधव सर जे बोलले आहेत. मी त्याच्यात फक्त एवढं बोलेल की सरांनी जरा जास्तच स्तुती केली होती माझी, असं काहीही नव्हतं त्यात. म्हणजे जे काही माझ्या प्रिपरेशनमध्ये त्यांचा जो हातभार होता त्याच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकली आहे. कारण जेव्हा मला UPSCबद्दल काहीही माहिती नव्हती तेव्हा मी रुपेश जाधव सरांकडे गेले होते आणि त्यांनी मला एकदम सुरुवातीपासून सगळं एक्सप्लेन केलं होतं UPSCबद्दल. एक्झाम काय आहे, कसं असतं, कसं अपिअर करायचं असतं, किती स्टेजेस असतात, सगळं एक्सप्लेन केलं होतं. जवळपास 3 तास बसले होते मी पहिल्या दिवशी. त्यांनी बोर्डवर सगळं असं डायग्राम काढून मला समजवलं होतं UPSCबद्दल. त्यातही मला खूप डाऊट्स आले होते नंतर, कारण UPSC आहेच असं. तर त्या दिवसापासून मी सरांकडे होते. दुसऱ्याच दिवशी मी सरांकडे क्लाससाठी आले होते आणि तेव्हापासून मी जवळपास एप्रिलपर्यंत सरांकडे होते 2011 आणि त्यावेळेत सरांनी मला खूप जास्त मार्गदर्शन केलं होतं. त्यांनी माझं ऑप्शनल पण जो त्यावेळेस 2 ऑप्शनल्स होते, ज्योग्राफी आणि म्हणजे माझा एक ऑप्शन होता ज्योग्राफी आणि नंतर मी डिसाईड केलं होतं की मला अँथ्रोपोलॉजी पण घ्यायचं आहे जो माझा दुसरा ऑप्शनल होता. तेव्हा सरांनी ज्योग्राफीसाठी पण मला खूप जास्त त्यात शिकवलं होतं, एकदम बेसिकपासून मला शिकवलं होतं. जरी मला इंटरेस्ट होता त्यात तरी जो UPSC लेवलचा अभ्यास असतो तो मला त्यांनीच काय म्हणतात बेस त्यांनी तयार करून दिला होता माझा UPSCचा, जो नंतर त्याच्यामुळे मी प्रिलिम्स जे आहे 2011 पास करू शकले होते. आणि त्याच्यानंतर तर ते फक्त अपग्रेडेशन होतं, चुका मिनिमाइज केल्या होत्या मी माझ्या आणि जे काही इम्प्रूव्हमेंट्स मी करत गेले ते नंतरचा पार्ट आहे. पण जो बेसिक मी सगळ्यात जास्त श्रेय देईल जर माझे गुरु कोणी असतील तर ते सगळ्यात आधी रुपेश जाधव सर आहेत. त्यांना मी मनापासून धन्यवाद म्हणते आणि मी खूप आभारी आहे त्यांची याच्यासाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फक्त रुपेश जाधव सरच नाही तर त्यांचे आई वडीलसुद्धा. मी ॲक्च्युली एकदम घराच्या मेंबरसारखी त्यांच्या घरात राहिली आहे. त्यांनी इतकं सांभाळून घेतलं होतं मला आणि माझ्यासोबत जे माझे फ्रेंड्स पण होते तेव्हा. तर इतकं म्हणजे मला असं वाटलं होतं UPSCचे क्लासेस एकदम फॉर्मल असतील, खूप अभ्यास करावा लागेल त्यात काय, म्हणजे मी एक वेगळंच इमेज मी तयार केलं होतं. पण रुपेश सरांकडे जो मी जेवढा वेळ होते जेवढा अभ्यास केला एकदम घरातल्यासारखं तिकडे वातावरण होतं आणि त्यांच्या आईवडिलांची सुद्धा खूप जास्त साथ होती. ते माझ्या आईवडिलांसारखेच वाटत होते मला तेव्हा.